Hello everyone, welcome back to Chimo's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. Let us start with previous year questions 2021. Topic ahe some basic concepts of chemistry. Without wasting time, to the question number 1. Mass can neither be created nor be destroyed is the statement of directly answer tick karu. It is law of conservation of mass. Option number D. इथे दिसतं स्टेटमेंट मध्ये मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड म्हणजेच मास कन्झर्व राहतं, हेन्स इट इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट अमाउंट ऑफ ऑक्सिजन इज यूज टू ऑब्टेन 9 ग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम सफिशियंट अमाऊंट ऑफ हायड्रोजन गॅस. क्वेश्चनला वाचल्यावर आपल्याला समजतं की याच्यामध्ये आपल्याला वॉटर बनवायचंय. सो प्रिपरेशन ऑफ वॉटर किंवा फॉर्मेशन ऑफ वॉटर ची रिएक्शन असते H2+O2 गिव्स H2O. पण रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल ½O2. देन ही रिएक्शन स्वतःच काहीतरी इन्फॉर्मेशन सांगत असते, जसं की H2 म्हणजे 2 ग्रॅम हायड्रोजन, ½O2 म्हणजे 1 सिंगल O, दॅट इज 16 ग्रॅम ऑक्सिजन ऍटम रिएक्ट्स टू गिव्ह 18 ग्रॅम ऑफ वॉटर. आपल्याला विचारलेलं आहे 9 ग्रॅम वॉटरसाठी किती अमाऊंट ऑफ ऑक्सिजन लागेल, बट मास नाही विचारलेलं, व्हॉल्यूम विचारलं. आधी मास काढून घेऊ. 18 ग्रॅम साठी 16 ग्रॅम ऑक्सिजन लागत होतं. 18 चं ½ केलं, 9 ग्रॅम आलं. सो 16 चं ½ करा, 8 ग्रॅम. 8 ग्रॅम ऑक्सिजन लागेल जर 9 ग्रॅम अमाऊंट ऑफ वॉटर हवं असेल तर. पण ऑप्शन मध्ये 8 ग्रॅम दिसत नाहीये, ऑप्शन मध्ये तर व्हॉल्यूम दिसतं. नाव वी नो काय माहिती आपल्याला, 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन किंवा याला असंही लिहू शकता 32 ग्रॅम ऑफ O2. एक ऑक्सिजनचं मास 16 ग्रॅम असतं. सो 32 ग्रॅम ऑफ O2 करस्पॉन्ड्स टू 1 मोल ऑफ O2. करस्पॉन्ड्स टू किती व्हॉल्यूम असणार आहे त्याचा, 22.4 लिटर. पण मला 32 ग्रॅमचं नकोय. 18 ग्रॅम ऑफ O2 इज इक्वल्स टू एक्स लिटर. क्रॉस मल्टीप्लाय करा. एक्स इज इक्वल्स टू 22.4 × 8 डिवायडेड बाय 32. 8 च्या मल्टिपल मध्ये 34 येतं. सो 8 1 चा 8, 8 4 चा 32, दिस विल बी 4 5 चा 20, 4 6 चा 24, 5.6 लिटर किंवा 5.6 dm³. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ परसेंट ऍटम इकॉनॉमी इफ द फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट इज 46 अँड सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट इज 92. ऍटम इकॉनॉमीचा हा क्वेश्चन आहे क्लास 12 चॅप्टर नंबर 16 ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. तर ग्रीन केमिस्ट्री आपल्याला सांगते जर तुम्हाला ऍटम इकॉनॉमी फाइंड करायची आहे, याचा फॉर्म्युला फॉर्म्युला वेट FW म्हणजे फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट अपॉन फॉर्म्युला वेट ऑफ ऑल रिएक्टंट्स मल्टीप्लाइड बाय 100. फॉर्म्युला वेट ऑफ प्रोडक्ट दिलेला आहे 46 डाल्टन डिवाइडेड बाय ऑल रिएक्टंट्स दिलेला आहे 92 डाल्टन मल्टीप्लाइड बाय 100. सो दिस इज 1/2 म्हणजे 0.5 × 100. आन्सर येणार आहे 50%. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ −197°C इंटू केल्विन. केल्विन करायचं असेल तर दिलेल्या व्हॅल्यू मध्ये 273 ऍड करा. खरं तर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. हे आन्सर किती येणार आहे, 6. देन 9 हे 16 होणार आहे, 76 केल्विन. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज व्हॉल्यूम इन dm³ ऑक्युपाइड बाय 70 ग्रॅम इथेन. आपल्याला 1 मोल इथेनचा आधी व्हॉल्यूम फाइंड करता आला पाहिजे. 1 मोल इथेन म्हणजेच मास किती असणार आहे, 2 कार्बन आहेत 24, 6 हायड्रोजन आहेत 30 ग्रॅम. 30 ग्रॅम करस्पॉन्ड्स टू 22.4 लिटर. विचारलेलं आहे 75 ग्रॅम म्हणजे किती लिटर किंवा किती dm³. सो याला एक्स मानू. क्रॉस मल्टीप्लाय करा. एक्स इज इक्वल्स टू 22.4 × 75 डिवायडेड बाय
30. पहिल्यांदा हे समजलं पाहिजे, वन मोल ऑफ एनी गॅस इज 22.4 लिटर, ज्याला आपण मोलार व्हॉल्यूम म्हणतो. दॅट मीन्स 30 ग्रॅम 22.4 आहे, तर 75 ग्रॅम किती? सो 5 चा मल्टिपल आहे, हे सॉल्व्ह करा. 5 6 चा 30, 5 1 चा 5, 5 5 चा 25, 3 2 चा 6, 3 5 चा 15. 2 ने डिवाइड करा, 2 1 चा 2 1 चा अँड 2 2 चा 4, 11.2 × 5, 5 2 चा 10, 5 1 चा 5 6. सो दिस इज 56 लिटर किंवा 56 DMQ, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 6, व्हॉट इज द मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड प्रोड्यूस्ड वेन 12.25 ग्रॅम पोटॅशियम क्लोरेट, हा वर्ड लिहून घ्यायचे कट झालेला आहे, पोटॅशियम क्लोरेट अंडर गोज डीकम्पोजिशन. पोटॅशियम क्लोरेट म्हणजे KCLO3, ऑन डीकम्पोजिशन तो पोटॅशियम क्लोराईड देतो. अजून काहीतरी देत असणार आहे, दॅट इज ऑक्सिजन, आणि ऑक्सिजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे O2. रिएक्शन बॅलन्स करा, 3 ऑक्सिजन दिसतंय, सो इकडे मी 3 लिहिते, सो दॅट 3 2 चा 6, आणि इकडे 2 लिहिलं तर ते बॅलन्स होईल, अँड KCl पण किती झाले, 2. याचा अर्थ 2 × KCLO3 मास फाइंड आउट करा. पोटॅशियमचं मास दिलेलं आहे 39, क्लोरीनचं मास आहे 35.5, अँड ऑक्सिजन 3 आहे, एका ऑक्सिजनचं मास आहे 16. 3 ऑक्सिजनचं काढायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 3, 6 3 चा 18, 3 1 चा 3 + 1 = 4. सो 39 ग्रॅम प्लस 35.5 ग्रॅम प्लस 48 ग्रॅम विल गिव्ह यू मास ऑफ KCLO3, विच इज 122.5 ग्रॅम. आता एका KCLO3 122.5 ग्रॅम, तर 2 KCLO3 काय असणार, 2 × 122.5 ग्रॅम. KCLचं मास फाइंड करा, KCL इज 39 ग्रॅम, दिस इज ग्रॅम, अँड क्लोरीन इज 35.5. हे दोन ऍड करा, तुम्हाला मास भेटेल याचं 5.10 + 4 = 14 and 7, 74.5. एकाचं दोनचं फाइंड करायचं असेल तर 2 × 74.5. व्हॉट इज द मास ऑफ KCl, हे किती असेल, KCl x ग्रॅम ठेवू, प्रोड्यूस्ड वेन 12.25 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्लोरेट डीकम्पोज. सो इतकं 2 × 122.5 डीकम्पोज झालं, तर 2 × 74.5 इतकं KCl ऑप्टेन होतं. तर 12.25 ग्रॅमला किती ऑप्टेन होईल, क्रॉस मल्टिप्लाय करा, एक्स इज इक्वल्स टू 2 × 74.5 × 12.25 होल डिवायडेड बाय 2 × 122.5. इथे आता मी मुद्दामून वरती कॅल्क्युलेशन करताना 2 × मल्टिप्लाय केलं नाही, सो दॅट 2 ला 2 कट होईल. दिस इज 12.25, दिस इज 122.5, सो आन्सर इज 0.1. एक्स इज इक्वल्स टू 7.45, 2 decimal म्हणजे 7.45 ग्रॅम, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 7, SI युनिट ऑफ डेन्सिटी, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम, मास इज KG, व्हॉल्यूमचा SI युनिट आहे मीटर क्यूब, KG पर मीटर क्यूब, ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 8, हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस आर प्रेझेंट इन 67.2 DMQ. आपल्याला माहिती आहे, 1 मोल अमोनिया घेतला तर त्याचा व्हॉल्यूम असणार आहे 22.4 DMQ. सो 67.2 DMQ किती मोल, एक्स मोल अमोनिया असेल, मग त्याच्यातून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करू. 1 मोल अमोनिया घेतला, रिपीट करते, 1 मोल अमोनिया 22.4 DMQ आहे, 67.2 DMQ म्हणजे एक्स मोल. एक्स फाइंड करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 67.2 डिवाइडेड बाय 22.4, आन्सर विल बी 3 मोल. आता वी नो 1 मोल करस्पॉन्ड्स टू 6.022 × 10⁻²³, सो 3 मोल विल बी 3 × 6.022 × 10⁻²³, दॅट इज इक्वल्स टू 18.066 × 10⁻²³. 1.8 मध्ये लिहायचं असेल तर 1.8 06 6 into
10 raise to decimal जर left hand side ला shift झाला तर plus 1 23 चा काय होईल 24. सो इथे ऑप्शन पाहिजे होता 1.8 into 10 raise to 24. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 9. हाउ मेनी ग्राम ऑफ H2O आर प्रेझेंट इन 0.25 मोल ऑफ इट. म्हणजेच किती येते 1/4 मोल. बघा 1 मोल वॉटर तर त्याचा मास असतं 18 ग्रॅम. आपल्याला विचारलं 1/4 मोल म्हणजे 0.25 मोलला किती, दॅट इज एक्स ग्रॅम. देअरफोर एक्स इज इक्वल्स टू अगेन क्रॉस मल्टीप्लाय 18 इंटू 1/4. दिस इज 4 चा 16, 2 डेसिमल पॉइंट आला 20, 4 5 चा 20, 4.5 ग्रॅम. क्वेश्चन नंबर 10. हा क्वेश्चन चुकीने मिसप्लेस झालेला आहे. हा आहे क्लास 12 चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट. अँड एलिमेंट हॅज बीसीसी स्ट्रक्चर. जर एलिमेंट बीसीसी स्ट्रक्चर करत असेल तर ए आणि आर मध्ये रिलेशन असतं 4R इज इक्वल्स टू √3A विथ एज लेंथ ऑफ 600 पिकोमीटर. एज लेंथ म्हणजे ए. ए ची व्हॅल्यू दिली आहे 600 पिकोमीटर. एज लेंथ मीन्स ए. व्हॉट इज रेडियस. रेडियस फाइंड करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करा 4R इज इक्वल्स टू √3A. ए ची व्हॅल्यू आहे 600, 4 खाली घेतला √3, 4 1 4 2 20 झालं, 4 5 20 0. सो आन्सर इज √3 इंटू 150 पिकोमीटर. ऑप्शन नंबर बी. बघा लास्टच्या कंपॅरेटिव्ह मध्ये इझी क्वेश्चन्स होते. अजून जास्त अशा टाईपच्या क्वेश्चन्सचा प्रॅक्टिस केलं तर ऑल कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. हे 10 क्वेश्चन्स आणि त्याचं सोल्युशन तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.